दार कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना घरातला व्यक्ती ना गावातला ना नातेवाईक ना मित्र परिवार भेटायला जातो. फक्त कुठल्या भागामध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर तो भाग पूर्णपणे सील केला जातो. त्या ठिकाणी लोकांची ये जा बंद केली जाते. अशा परिस्थितीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नक्कीच मानसिक संतुलन असते. त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेले असते. त्यांना एकटे एकटे वाटते. त्यांच्या मनातल्या मनात ते सुरत असतात, घाबरलेले असतात. तसेच त्यांना कोणी मदत करत नाही अशा वेळी. त्यामुळे आमचा स्काय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून त्यांना आधार देण्याचं काम एक प्रतिनिधी म्हणून आम्ही करत असतो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी पूर्ण होत आहेत का नाही, त्यांच्याकडे प्रशासन व्यवस्थित लक्ष देत आहे का नाही, स्थानिक प्रशासन त्यांची काळजी घेत आहे का नाही, अशा प्रकारे त्यांना चौकशी करण्याची अशा प्रकारचे सर्व लोकांना आव्हान करतो की आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आज जा बाहेर करण्याची निगा राखण्यासाठी काम करत आहे. मी या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह पेशंट, त्याचबरोबर इथं अनेक पेशंट आहेत. पण आम्हाला या हॉटेल शिवनेरीच्या माध्यमातून दोन टाईमचं जेवण वेळच्या वेळेला आणि पोच मिळत आहे. गरम जेवण असतं, व्यवस्थित आहे. आम्हाला आमच्या घरच्याप्रमाणे काळजी घेतली जाते. याबद्दल प्रशासनाचं मी आभार मानतो. हॉटेल शिवनेरी प्रोप्रायटर श्री राहुल नवले यांच्यामार्फत आम्हाला या ठिकाणी जेवण दिलं जातं. आम्हालाच नव्हे तर प्रत्येक पेशंटला इथं आपल्या जवळच्या माणसाप्रमाणे काळजी घेतली जाते. आज नव्हे तर गेल्या दोन तीन महिन्यापासून दररोज नित्यनियमाने दोन वेळचं जेवण ते आम्हाला रोज पोच करतात. त्याबद्दल मी त्यांचे आणि पूर्ण आपल्या प्रशासनाचे आभार मानतो. धन्यवाद. रतनता जय जिजाऊ. आज या ठिकाणी कर्जत तालुक्यातील सर्व या ठिकाणी दादा पाटील हॉस्टेल या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर गेले चार महिने झालं आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना प्रशासनाला मदत म्हणून आपण दोन वेळेचं जेवण पुरवण्याचं काम हे आम्ही हॉटेल शिवनेरी हे करत आहे. तर याला प्रशासन मदत करत आहेत, काही लोकसहभागातून समाजसेवक असतील हे आपल्याला त्या ठिकाणी निधी देण्याचं काम करत आहेत. तर हे सर्व बांधव हे आपल्या कर्जत तालुक्यातील पॉझिटिव्ह बांधव आहेत. तर त्यांना दोन टायमाचं जेवण देण्याचं भाग्य मला मिळालं. आज या बांधवांना चांगलं जेवण देण्याचं काम आम्ही करत आहोत. तरी देखील काही त्यामध्ये चुकीचं काय आमच्याकडून घडत असेल तर आम्ही ज्यावेळेस आमच्या बांधवांची कंप्लेंट किंवा तक्रार आमच्याकडे येते तर त्याची दुरुस्ती करण्याचं काम आम्ही लगेच करत असतो. परंतु त्यांना आज आपण पाहत आहोत की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप असं लोकांमध्ये माणुसकी संपत चाललेली आहे. परंतु आपण हे पूर्ण तालुक्यातील पेशंट हे आपल्याच घरचे असल्या कारणाने त्यांना जेवण देण्याचं कारण आम्ही हे प्रशासनाच्या माध्यमातून सर्व करत आहोत. तर आज या ठिकाणी आम्हाला सचिन सरांनी जो त्यांचा मानस होता की बाबा आम्ही एक दोन मिनटं त्यांना बोलावं तर ते बोलण्याचं काम या ठिकाणी व काम करण्याची संधी प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी दिली आहे ती आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करू. कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहे आमच्यासाठी या ठिकाणी हॉटेल शिवनेरीच्या माध्यमातून आम्हाला रोज दोन वेळचं जेवण आणि दोन वेळचा नाश्ता आणि चहा प्रशासनाच्या माध्यमातून मिळतो. हे पाहिजे जेवण आलेलं आहे आम्हाला वरण भात भाजी चपाती. तर हॉटेल शिवनेरीच्या माध्यमातून श्री राहुल नवले आम्हाला दोन वेळचं जेवण सर्व कोविड पेशंटला आपल्या घरच्याप्रमाणे
ते आम्हाला रोज वेळच्या वेळेला पोस्ट करतात, याच्या माध्यमातूनच ते आम्हाला खूप सहकार्य करतात, आमच्या घरचे सुद्धा कधी